दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। भद्रकाली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली। अवैधरित्या कत्तलीसाठी आणलेले गोवंश जनावरे भद्रकाली पोलिसांनी पकडले। गुरुवार दिनांक 28 डिसेंबर रोजी मीरा दातार दर्गाजवळ तसेच कसाई गल्ली तेजाळे चौक येथे अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंश जनावरे आणले असल्याची गोपनीय माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती। त्या दोन्ही ठिकाणी पथकाने जाऊन पडताळणी केली असता 8 गायी व 6 वासरू असे 14 गोवंश जातीचे जनावरे आढळून आले। याबाबत अधिक माहिती गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी दक्ष न्यूजशी बोलताना दिली। सर नमस्कार, दक्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण काल मोठी कारवाई केली आपल्या भद्रकाली हद्दीमध्ये, तर नेमकी काय कारवाई झाली आणि किती जनावर तुम्ही सोडवले आहेत? काल आपल्या भद्रकाली पोलीस स्टेशन मध्ये आपले गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने मेरादातीर दर्ग्याच्या जवळ अजमेरी मस्जिदच्या समोर जुने नाशिक या ठिकाणी एकूण 11 गायी कत्तलीसाठी आणून ठेवल्याची माहिती मिळाली। त्या ठिकाणी आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस यांच्या आधिपत्याखाली व गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांसह त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता गोपनीय माहितीप्रमाणे त्या ठिकाणी जनावर मिळवून आली। त्यामध्ये 7 मोठ्या गायी होत्या आणि 4 वासरे होती, अशी एकूण 11 जनावरे 2.5 लाख किमतीची होती आली। सदर जनावरे मिळून आल्यानंतर सदर कारवाई चालू असतानाच आम्हाला दुसरी गोपनीय माहिती मिळाली की कसाईवाडा कुरेशी नगर या ठिकाणी सुद्धा 1 गाई आणि 2 वासरे कत्तलीसाठी आणलेले आहे। लगेच हा आम्ही छापा घातल्यानंतर लगेच दुसरा छापा गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी टाकून त्या ठिकाणीहूनही 1 मोठी गाई व 2 वासरे असे 50,000 रुपये अंदाजे किमतीचे तिथून गाई जप्त केल्या। म्हणजे सर एकूण 14 जनावरे याच्यात आपल्याला मिळालेली का, ताब्यात आले का आपल्या? हा बरोबर, याच्यात एकूण 14 जनावरे ताब्यात घेण्यात आलेली आहेत। त्यांची एकूण अंदाजे किंमत ही 3 लाख रुपये आहे आणि ही जनावरं ताब्यात घेतल्यानंतर त्याप्रमाणे 2 गुन्हे भद्रकाली पोलीस स्टेशनला दाखल करण्यात येऊन ही जनावरे सुरक्षिते कामी व पुढील पालन पोषणाकरता पांजरपोळ तपोवन येथे ठेवण्यात आलेले आहे। सर याच्यामध्ये किती लोकांवर गुन्हे दाखल झाले आहे आणि कोणी ताब्यात घेतलंय का आपण? हा याच्यात आपण 2 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यातला 1 व्यक्ती आपण ताब्यात घेतलेला आहे। धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पोलीस हवालदार सतीश साळुंके, पोलीस हवालदार नरेंद्र जाधव, पोलीस नाईक लक्ष्मण ठेपणे, पोलीस नाईक अविनाश धुंद्रे, सागर निकुंभ, धनंजय हासे, योगेश माळी, नितीन भांबरे, निलेश विखे, नारायण गवळी, दयानंद सोनवणे यांच्यासह पथकाने केली। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। संक्रांत म्हटलं की सर्वांना आठवण येते ती पतंग आणि मांजाची। मात्र दरवर्षी नायलॉन या घातक मांजाने निष्पाप नागरिकांचा जीव जात असतो। याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी यावर्षी कठोर भूमिका घेतली। नायलॉन मांजासह इतर घातक मांजा वापरण्यावर 23 जानेवारी पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले। मकर संक्रांत 15 जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार असून सर्वत्र जोरदार पतंगबाजी सुरू आहे। मात्र पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये शहरात 23 जानेवारी 2024 पर्यंत मांजा प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आले असून मांजा विक्री साठा विक्री करणाऱ्यांसह वापरकर्त्यांनाही तडीपार करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतलाय। त्या संदर्भात कारवाया देखील सुरू करण्यात आल्या। याच पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली। नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन
त्याच्याकडून तब्बल 150 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले. सुमारे 60,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा अंबड पोलिसांनी जप्त केलाय. याबाबत अधिक माहिती अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली. माननीय संदीपजी कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दिनांक 26 रोजी मांजा विक्री विरोधात मनाई आदेश काढला होता आणि त्या मनाई आदेशानंतर साहेबांनी सोबत एक बाईट पण दिली होती. जर कधी एखादा नायलॉनचा मांजा विक्री करताना कोणी मिळून आला त्याच्यावर तडीपारीची पण कारवाई करण्यात येईल. माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झोंटू विभागाच्या माननीय राऊत मॅडम, त्याचप्रमाणे आमच्या अंबड डिव्हिजनचे देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज ही कारवाई केलेली आहे. जवळजवळ 150 नायलॉन मांजाचे गट्टू पकडलेले आहेत आणि त्याच्या ज्या संबंधित संशयितांवर आम्ही गुन्हा पण दाखल केला आहे. ज्यांनी ही कारवाई केली त्याची पुढील माहिती PSI शेख यांनी द्यावी असं मी त्यांना सांगतो. तसेच मी नाशिक शहरातील सर्व सामान्य नागरिक यांना विनंती करतो की पर्यावरणाचा ऱ्हास त्याचप्रमाणे होणाऱ्या घटना टाळण्यासाठी कोणीही पतंग उडवताना नायलॉन मांजाचा उपयोग करू नये आणि कोणी करताना मिळून आलं तर त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे CRPC 144 प्रमाणे काही दिवसासाठी तडीपारही करण्यात येईल आणि आम्ही आता ज्याच्यावर कारवाई केली आहे त्यांना 144 प्रमाणे तडीपारसुद्धा करणार आहोत. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णे सर यांच्या आदेशान्वये आम्हाला जे अनधिकृतपणे मांजा विक्री आणि खरेदी चालू आहे त्याबाबत आम्हाला कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड यांनी आम्हाला आदेश दिले त्याप्रमाणे आमचे दोन पोलीस अंमलदार आहेत संदीप भोरे आणि प्रवीण राठोड या दोघांना गोपनीय माहिती मिळाली का अंबड पोलीस स्टेशन हद्दीत नायलॉन मांजाची खरेदी विक्री सुरू आहे. त्याप्रमाणे आम्ही छापा कारवाई केली. त्या छापा कारवाई मध्ये आम्हाला जो संशयित इसम आहे नामे अरबाज फिरोज शेख याला आम्ही ताब्यात घेतले. त्याच्याकडून आम्हाला 150 नायलॉन मांजाचे रील आम्हाला हस्तगत करता आलेले आहे. त्याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व पोलीस निरीक्षक अशोक नजर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख व पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस नाईक पवन परदेशी, पोलीस शिपाई संदीप भुरे, पोलीस शिपाई राकेश पाटील, पोलीस शिपाई घनश्याम भोये, पोलीस शिपाई राऊत, पोलीस शिपाई करंजे, पोलीस शिपाई समाधान शिंदे, पोलीस शिपाई सागर जाधव, पोलीस शिपाई अनिल गाढवे, पोलीस शिपाई तुषार मते, पोलीस शिपाई राठोड यांनी केली. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मनमाड तालुक्यातील खातगाव मध्ये अचानक धोक्याचा भोंगा वाजल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. गावात अचानकपणे अग्निशमन दल व रुग्णवाहिका आल्याने नागरिकांमध्ये धावपळ सुरू झाली. त्यातच गावात तेल कंपनीच्या वाहिनीला आग लागल्याच्या चर्चेला उधाण आल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र असा कोणताही प्रकार घडला नसून गावात आगीवर त्यावर नियंत्रण कसे मिळवावे यासाठी जॉईंट ऑफ साईट मॉक ड्रिल सुरू होते हे कळताच नागरिकांचा जीव भांड्यात पडला. गावात अनेक वेळा शेतात विहीर खोदताना इंधन वाहिनीला गळती होऊन आग लागते त्यामुळे ती आग आटोक्यात आणणे मुश्किल होऊन जाते. यामुळे हे मॉक ड्रिल घेण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आले. रुपाली केदारे,
दक्ष न्यूज मनमाड. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या 31 डिसेंबर मुळे मद्यपींच्या त्रासाने नागरिक त्रस्त झालेत. आधीच नाशिकमध्ये टवाळखोरीने नागरिकांना हैराण केलंय. त्यातच अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बडदे नगर येथील हॉटेल शिवसंस्कृती येथे सर्रासपणे मद्यसेवन सुरू असल्याचं उघडकीस आलंय. या मद्यपींमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मद्यपी हॉटेल शिवसंस्कृती येथे दारू पिऊन रात्री अपरात्री रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास देतात. सामान्य नागरिकांना शिवीगाळ व मारहाण देखील मद्यपींकडून करण्यात येते. यामुळे नागरिक संताप व्यक्त करतात. दरम्यान बडदेनगर सारख्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी हे हॉटेल शिवसंस्कृती येथे कोणाच्या आशीर्वादाने अवैधरित्या मद्यसेवन सुरू आहे असा सवाल देखील नागरिक उपस्थित करताय. तसेच नवीन पोलीस आयुक्त येऊन देखील अशा अवैध हॉटेलवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने नागरिक हैराण झालेत. तसेच सामान्य नागरिकांवर होणाऱ्या या अन्यायावर आता स्थानिक पोलीस तरी काय कारवाई करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉप आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कवर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97-62-59-12-18, 97-62-59-12-18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ते जोडत गेलो. चला, या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस. माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमस्व, खूप सारे धन्यवाद. बघता बघता डिसेंबर महिना संपत आला. एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही. असो, ते संपणारच. आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्याबरोबर उभे राहिलात याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या वर्षात माझ्याकडून कळत न कळत कुणाचे मन दुखवले असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा. आणि यापुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असू द्या. ह्याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्व इगतपुरी वासियांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रवींद्र रघुनाथ गव्हाणे, सदस्य सकल मराठा समाज इगतपुरी तालुका, तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी इगतपुरी.
दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राज्यातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो, यासाठी लोकप्रतिनिधी शासनाकडे प्रस्ताव मांडत असतात. नाशिक जिल्हा लोकसभा मतदारसंघात नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सिन्नर हे 4 तालुके येतात. या तालुक्यातील समस्यांबाबत संबंधित सरपंचांनी लोकप्रतिनिधी दिनकर पाटील यांना प्रस्ताव दिला होता. दिनकर पाटील यांनी तो प्रस्ताव ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना सादर केले होते. त्या अनुषंगाने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी लोकसभा मतदारसंघातील 4 तालुक्यातील 18 गावांना 25 कोटींचा निधी मंजूर करून दिलाय. याबाबत अधिक माहिती दिनकर पाटील यांनी दिली. नाशिक लोकसभा मतदारसंघातील 4 तालुके येतात, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी आणि सिन्नर. तर या 4 तालुक्यातील सरपंचांकडून प्रस्ताव आले होते की काहींना मशाणभूमी पाहिजे, ब्लॉक बसून पाहिजे, रस्ते पाहिजे, अंगणवाडी पाहिजे, असे अनेक कामांचे प्रस्ताव आले होते. आणि मी ते गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास मंत्री यांच्याकडे दिले होते. तर त्यांनी 4 तालुक्यामध्ये मला 18 गावांना आज 25 कोटी रुपये निधी दिला. तेच सर्व मंजुरीचे पत्र 18 गावच्या सरपंचांना दिलेले आहे, मी तुम्हाला पण देतो. आणि त्या अनुषंगाने आज मी पत्रकार परिषद घेतली. मला एक आनंद वाटतो की मी तर आज कोणत्याही पदावर नाही, फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघात मी 2 वर्षापासून पक्षाने सांगितल्यानुसार मी तयारी करतो आहे. आणि त्याच अनुषंगाने आज मला एक गिरीश भाऊंनी 18 गावांमध्ये 25 कोटी रुपये दिले, ते मी त्यांना दिली, त्याचा मला एक आनंद होतो आहे की गिरीश भाऊंनीसुद्धा या 18 गावला निधी दिलेला आहे. 1 गावाला 7-7 लाख रुपये आणि तो मंजूर झालेला आहे, ती कामं होतील. तर यापुढेही मी नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रथम जी 4 तालुके त्यांच्या मी फिरलो आहे, जेव्हा बघितलं तर 4ही तालुक्यामध्ये रस्त्यांची एवढी दुरावस्था आहे, अनेक कामं नाही आहे, रस्ते नाही आहे, हे केले पाहिजे नव्हते परंतु ते झालेले नाही आहे. तर मी निश्चितपणे मला ही सगळी मंडळी मदत करील आणि करावी अशी त्यांना माझी विनंती आहे की निश्चितपणे या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एक चांगलं काम उभं करेल. आणि प्रत्येक घटकाला, शेतकरी असेल, कामगार असेल, व्यापारी असतील, उद्योजक असतील, यांना मी मदत करण्याचा प्रयत्न करेन. आत्ताच्या खासदारांनी गेल्या 10 वर्षामध्ये काही काम केले नाही असं? 100% ते आमच्या मित्रपक्षाचे जरी असले परंतु 10 वर्षात जे काम व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे, अजिबात झालेलं नाही आहे. रस्ते हे गावांमध्ये मी एवढे गाव मी प्रत्येक गावात फिरतोय, आज रस्तेच नाही आहे, कामं नाही आहे. ग्रामीण भागामध्ये जे कामं व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे. दरम्यान नाशिक मध्ये रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून अनेक समस्यांना नाशिककरांना सामोरे जावं लागतंय. यामुळे यात नक्कीच सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिनकर पाटील यांनी दिले. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. 2 लाखांची लाच घेताना पीएफच्या आयुक्तांसह 2 जणांना अटक करण्यात आली आहे. प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त व इतर 2 जणांना 2 लाखांची लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. नाशिक येथील रहिवासी असलेल्या ईपीएफओ अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीविरुद्ध तक्रारीवरून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीएफ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी ईपीएफओ अधिकाऱ्याने व एका खासगी व्यक्तीने तक्रारदाराला 2 लाखांची लाच मागितली होती. यामुळे सीबीआयने सापळा रचून खासगी व्यक्ती आणि ईपीएफओच्या 2 अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगे हात पकडले. तसेच नाशिक येथे 7 ठिकाणी झडती घेण्यात आली असून या कारवाईत रोख रक्कम, डायरीसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींना नाशिक येथील सक्षम न्यायालयात हजर केले असता
त्यांना 1 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरची कारवाई डॉक्टर सदानंद दाते IPS DIG CBI मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नवंबर महीने में झापा जिले के बिरता मोड़ में इकाम कॉलेज का निर्माण पूरा हुआ और इसका उद्घाटन नेपाल के राजा ज्ञानेंद्र शाहदेव के हाथों पृथ्वी नारायण शाहले शालिक ने किया. उन्होंने राजनीतिक सक्रियता शुरू कर दी है और नेपाल के राजा नवंबर महीने से ही पूजा अर्चना और बधाई देने में व्यस्त है. और नेपाल के राजा ज्ञानेंद्र शाहदेव 2 जनवरी से नवलपरासी जिले के भैरवा में लोगों को बधाई देने जा रहे हैं. अभिनंदन कार्यक्रम से पहले पालपा के भगवती मंदिर और सुपी दुराली के भगवती मंदिर में पूजा पथ दर्शन कार्यक्रम का आयोजन किया गया है. नेपाल के राजा ज्ञानेंद्र शाहदेव नए साल में विभिन्न स्थानों पर कार्यक्रम के लिए भैरवा में रहेंगे. राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी ने फरवरी में सार्वजनिक प्रदर्शन और आंदोलन की घोषणा की है. नेपाल के राजा ज्ञानेंद्र शाहदेव के पक्ष में लोग क्या माहौल बनाना चाहते हैं? नेपाल में राजाशाही, देश में अशांति है, इसीलिए राज परिवार नया साल भैरवा में मनाएगा. भैरवा में RPA, शिवसेना, हिंदू संगठन करेंगे राष्ट्रीय जनता से मुलाकात. जनवरी माह में राजशाही पार्टी RPA पूरे देश में दिखाएगी अपनी ताकत. फरवरी माह में राजधानी काठमांडू में शक्ति प्रदर्शन करने वाले राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी के महासचिव डॉक्टर धवल शमशेर राणा को आंदोलन का कमांडर घोषित किया गया है. राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी ने आंदोलन को समर्थन देने की घोषणा की है और नेपाल में एक राजनीतिक संगठन के रूप में हिंदू राष्ट्र की बहाली के लिए माहौल बनाया गया है. दक्ष न्यूज ब्यूरो, काठमांडू, नेपाल. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक ग्रामीण पथकाने 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई केली आहे. अवैधरित्या गांजाची तस्करी होत असलेले वाहन नाशिक ग्रामीण पथकाने जप्त केले. याबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाडकडून नाशिकच्या दिशेने काही इसम अवैधरित्या गांजाची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने विशेष पथकाने चांदूर चौफुली येथे नाकाबंदी करून नाशिकच्या दिशेने येणारे इनोव्हा वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहन चालकाने वाहन भरधाव वेगाने नेऊन नाशिकच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला, परंतु वाहन चालकाने शिताफीने पळ काढला. नंतर गुन्हे शाखेने CCTV चा आधार घेत तपास केला असता RTO जवळील घुंगरू बार जवळ वाहन बेवार स्थितीत आढळून आले. सदर वाहनांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात 12 प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये खाकी सेलो टेप मध्ये पॅक केलेल्या 189 पाकिटांमध्ये सुमारे 37,83,250 रुपये गांजा व इनोव्हा वाहन असा 62,90,250 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शोध पथक करीत आहे. प्रवीण सुरुडे सह योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कवर, हेडफोन, चार्जर, ग्लास,
OTG, पेन ड्राइव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साइज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ऍक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97-62-59-12-18, 97-62-59-12-18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ऍक्सेसरीज शॉपला. माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ते जोडत गेलो. चला, या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस. माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमस्व, खूप सारे धन्यवाद. बघता बघता डिसेंबर महिना संपत आला. एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही. असो, ते संपणारच. आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्याबरोबर उभे राहिलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या वर्षात माझ्याकडून कळत न कळत कुणाचे मन दुखवले असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा. आणि यापुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असू द्या, ह्याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्व इगतपुरी वासियांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रवींद्र रघुनाथ गव्हाणे, सदस्य सकल मराठा समाज इगतपुरी तालुका, तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पंचवटी पोलीस ठाणे व नाशिक शहर गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली. तब्बल 7 मोटरसायकल चोरणारे 3 चोरटे जेरबंद करून सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना गौरी पटांगण गंगाघाट परिसरात 3 इसम संशयितरित्या विना नंबर प्लेटची मोपेड मोटरसायकल घेऊन जाताना दिसले. पोलीस पथकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र शिताफीने पाठलाग करून पोलिसांनी त्यांना थांबवले. सदर इसमांकडे मोटरसायकल बाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. तसेच मोटरसायकलचे त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी त्यांची अधिकची चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. मोमिन मेहमूद, समीर अख्तर व मोईन शेख असे या चोरट्यांचे नाव असून त्यांनी पंचवटी, ओझर, शहापूर, ठाणे येथून वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक काकड, पोलीस हवालदार अनिल गोंबाडे, पोलीस हवालदार दीपक नाईक, पोलीस हवालदार कैलास शिंदे, पोलीस हवालदार महेश नांदुर्डेकर, पोलीस नाईक निलेश भोईर, पोलीस नाईक संदीप मालसाने, पोलीस नाईक जयवंत लोणारे, पोलीस नाईक राकेश शिंदे, पोलीस शिपाई घनश्याम महाले, पोलीस शिपाई विष्णू जाधव, पोलीस शिपाई वैभव परदेशी, पोलीस शिपाई नितीन पवार, पोलीस शिपाई कुणाल पचलोरे, पोलीस शिपाई गोरख साबळे यांनी केली आहे. तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काकड करीत आहे. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. गुरुवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळपासूनच निफाडमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन सकाळी 11 वाजेपासून खंडित करण्यात आलाय.
कोणतीही पूर्वकल्पना न देता विद्युत महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केल्याने निफाडमध्ये पाणी पुरवठा देखील बंद आहे. यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे निफाडचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी विद्युत महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. निफाड पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आल्याने पाणी पुरवठा देखील खंडित झालाय. पाण्याअभावी नागरिकांचे मात्र हाल होत आहे. याबाबत निफाड उपनगराध्यक्षांनी विद्युत महावितरणाचे अधिकारी जाधव यांना निवेदन दिले असून जोपर्यंत वीज पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय. विद्युत वितरण कंपनीने आज निफाड नगरपालिकेचा पाणी पुरवठा विद्युत कनेक्शन खंडित केलेले आहे. काही दिवसापासून नगरपालिकेचं उत्पन्न आणि खर्च याच्यामध्ये ताळमेळ नसल्यामुळे नगरपालिकेकडे तेवढे फंड्स आज उपलब्ध नाही आहेत. त्याच्यामुळे काही महिन्यांचं वीज बिल त्या ठिकाणी थांबलेलं आहे. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही मार्चपर्यंत सर्व क्लिअर करून देऊ, तरी त्यांनी त्याच्या मनमानीमुळे आज त्या ठिकाणी विद्युत पुरवठा नगरपालिकेचा बंद केला आणि त्याच्यामुळे आज निफाड शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी आम्हाला देता आलं नाही. त्याच्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा न्यायालय असतील किंवा शाळा विविध विद्यालय असतील, महाविद्यालय असतील आणि माझ्या आदिवासी भागाच्या छोटे छोटे झोपडपट्टी असेल त्याच्यामुळे कुठे पाणी पुरवठा आज त्या ठिकाणी आम्ही करू शकलो नाही. त्यांना वारंवार सांगूनही त्यांनी आमचे त्या ठिकाणी विनंती मान्य केली नाही. त्याच्यामुळे आम्हाला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना सांगून न ऐकल्यामुळे आम्हाला या ठिकाणी आज बसावं लागलंय. जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आहोत. आणि कायदा आणि सुव्यवस्था निर्माण कोणती कायदा सुव्यवस्था निर्माण जर झाली तर याला सर्वस्वी विद्युत वितरण कंपनी आणि त्यांचे सर्व अधिकारी जबाबदार राहतील याची त्यांनी त्या ठिकाणी नोंद घ्यायची. धक्कादायक म्हणजे एकूण 34 लाख रुपयांची बिलाची थकबाकी असल्याचे समोर आले. निवेदन देताना उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, नगराध्यक्ष शारदा कापसे, नगरसेवक साहेबराव बर्डे, नगरसेवक किरण कापसे, नगरसेवक सागर पाटील कुंदे, नगरसेवक सचिन गीते, नगरसेवक बंटी शिंदे, नगरसेवक महेश जंगम, नगरसेवक किशोर डेपले, नगरसेवक संदीप जेवघाले, नगरसेवक नितीन धारराव, नगरसेवक देवदत्त कापसे उपस्थित होते. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या मनपा हद्दीतील अंबड मोरे मळा जहीद कॉलनी येथे नंदिनी नदीच्या नैसर्गिक ओढ्याचे रुंदीकरण वॉल कंपाऊंडचे काम सुरू आहे. यामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतोय. यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत. सदर कामात कंत्राटदार व अधिकारी वर्गाने संगनमत करून बिल्डरचा फायदा व्हावा म्हणून नाल्याचा मूळ प्रवाह बदलून रहिवाशांच्या घरांचे अतिक्रमण करून नुकसान केलंय. यामुळे नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झालाय. असे अवैध काम सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान याबाबत नागरिकांनी विचारणा केली असता कोणताही जबाबदार अधिकारी व कंत्राटदार या ठिकाणी उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांनी हे अवैध काम बंद पाडलंय. तसेच याबाबत नागरिकांनी मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच विभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिक प्रश्नचिन्ह निर्माण करताय. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वणी पोलिसांनी धडक कारवाई केली. करंजखेड शिवारात विनापरवाना विदेशी दारू बाळगणाऱ्यांना जेरबंद केलंय. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी किसन भोये व सुनील गजेरा यांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की करंजखेड शिवारात दक्षिणेस बंद खदाणीजवळ मोकळ्या जागेत अवैध धंदे सुरू आहे. त्या अनुषंगाने तपास करत असताना वणी पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी विदेशी दारू DSP ब्लॅक नावाचे लेबल असलेल्या 2750 सील बंद बाटल्या, विदेशी दारू इम्पेरियल ब्लू नावाचे लेबल असलेल्या 10 सील बंद बाटल्या, टोयोटा कंपनीचा राखाडी रंगाची इनोवा गाडी असा एकूण 9,12,650 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. तसेच गुन्ह्यातील आरोपींना देखील वणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होते. दरम्यान याबाबत अधिक तपास सुरू आहे. दरम्यान ग्रामीण भागात विदेशी दारू बनवण्याचे व बाळगण्याचे प्रकार वाढताना दिसून येत आहे.
यामुळे आता पोलीस यावर अशात कारवाया सुरू ठेवतील का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. सतीश इंद्रेकर, दक्ष न्यूज, वणी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कवर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97-62-59-12-18, 97-62-59-12-18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ते जोडत गेलो. चला, या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस. माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमस्व, खूप सारे धन्यवाद. बघता बघता डिसेंबर महिना संपत आला. एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही. असो, ते संपणारच. आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्याबरोबर उभे राहिलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या वर्षात माझ्याकडून कळत न कळत कुणाचे मन दुखवले असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा. आणि यापुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असू द्या, ह्याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्व इगतपुरी वासियांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रवींद्र रघुनाथ गव्हाणे, सदस्य सकल मराठा समाज इगतपुरी तालुका, तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. भद्रकाली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली. अवैधरित्या कत्तलीसाठी आणलेले गोवंश जनावरे भद्रकाली पोलिसांनी पकडले. गुरुवार दिनांक 28 डिसेंबर रोजी मीरा दातार दर्गाजवळ तसेच कसाई गल्ली तेजाळे चौक येथे अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंश जनावरे आणले असल्याची गोपनीय माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती. त्या दोन्ही ठिकाणी पथकाने जाऊन पडताळणी केली असता 8 गायी व 6 वासरू असे 14 गोवंश जातीचे जनावरे आढळून आले. याबाबत अधिक माहिती गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी दक्ष न्यूजशी बोलताना दिली. सर नमस्कार, दक्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण काल मोठी कारवाई केली आपल्या भद्रकाली हद्दीमध्ये, तर नेमकी काय कारवाई झाली आणि किती जनावर तुम्ही सोडवले आहेत? काल आपल्या भद्रकाली पोलीस स्टेशन मध्ये आपले गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने मेरा दातीर दर्ग्याच्या जवळ अजमेरी मस्जिदच्या समोर जुने नाशिक या ठिकाणी 11 गायी कत्तलीसाठी आणून ठेवल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस यांच्या आधिपत्याखाली
व गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांसह त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता गोपनीय माहितीप्रमाणे त्या ठिकाणी जनावर मिळवून आली. त्यामध्ये सात मोठ्या गायी होत्या आणि चार वासरे होती. अशी एकूण 11 जनावरे 2.5 लाख किमतीची होती आली. सदर जनावरे मिळून आल्यानंतर सदर कारवाई चालू असतानाच आम्हाला दुसरी गोपनीय माहिती मिळाली की कसाईवाडा कुरेशी नगर या ठिकाणी सुद्धा एक गाई आणि दोन वासरे कत्लीसाठी आणलेले आहे. लागलगीच हा आम्ही छापा घातल्यानंतर लागलगीच दुसरा छापा गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी टाकून त्या ठिकाणीहूनही एक मोठी गाई व दोन वासरे असे 50,000 रुपये अंदाजे किमतीचे तिथून गाई जप्त केल्या. म्हणजे सर एकूण 14 जनावरे याच्यात आपल्याला मिळालेली का ताब्यात आले का आपल्या? हा बरोबर, याच्यात एकूण 14 जनावरे ताब्यात घेण्यात आलेली आहेत. त्यांची एकूण अंदाजे किंमत ही 3 लाख रुपये आहे. आणि ही जनावरं ताब्यात घेतल्यानंतर त्याप्रमाणे दोन गुन्हे भद्रकाली पोलीस स्टेशनला दाखल करण्यात येऊन ही जनावरे सुरक्षिते कामी व पुढील पालन पोषणाकरता पांजरपोळ तपोवन येथे ठेवण्यात आलेले आहे. सर याच्यामध्ये किती लोकांवर गुन्हे दाखल झाले आहे आणि कोणी ताब्यात घेतलंय का आपण? हा याच्यात आपण दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यातला एक व्यक्ती आपण ताब्यात घेतलेला आहे. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पोलीस हवालदार सतीश साळुंके, पोलीस हवालदार नरेंद्र जाधव, पोलीस नाईक लक्ष्मण ठेपणे, पोलीस नाईक अविनाश धुंद्रे, सागर निकुंभ, धनंजय हासे, योगेश माळी, नितीन भांबरे, निलेश विखे, नारायण गवळी, दयानंद सोनवणे यांच्यासह पथकाने केली. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. संक्रांत म्हटलं की सर्वांना आठवण येते ती पतंग आणि मांजाची. मात्र दरवर्षी नायलॉन या घातक मांजाने निष्पाप नागरिकांचा जीव जात असतो. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी यावर्षी कठोर भूमिका घेतली. नायलॉन मांजासह इतर घातक मांजा वापरण्यावर 23 जानेवारी पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले. मकर संक्रांत 15 जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार असून सर्वत्र जोरदार पतंगबाजी सुरू आहे. मात्र पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये शहरात 23 जानेवारी 2024 पर्यंत मांजा प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आले असून मांजा विक्री, साठा विक्री करणाऱ्यांसह वापरकर्त्यांनाही तडीपार करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतलाय. त्या संदर्भात कारवाया देखील सुरू करण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल 150 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले. सुमारे 60,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा अंबड पोलिसांनी जप्त केलाय. याबाबत अधिक माहिती अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली. माननीय संदीपजी कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दिनांक 26 रोजी मांजा विक्री विरोधात मनाई आदेश काढला होता आणि त्या मनाई आदेशानंतर साहेबांनी सोबत एक बाईट पण दिली होती. जर कधी एखादा नायलॉनचा मांजा विक्री करताना कोणी मिळून आला त्याच्यावर तडीपारीची पण कारवाई करण्यात येईल. माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झोंटू विभागाच्या माननीय राऊत मॅडम, त्याचप्रमाणे आमच्या अंबड डिव्हिजनचे देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज ही कारवाई केलेली आहे. जवळजवळ 150 नायलॉन मांजाचे गट्टू पकडलेले आहेत आणि त्याच्या ज्या संबंधित संशयितांवर आम्ही गुन्हा पण दाखल केला आहे. ज्यांनी ही कारवाई केली त्याची पुढील माहिती PSI शेख यांनी द्यावी असं मी त्यांना सांगतो. तसेच मी नाशिक शहरातील सर्व सामान्य नागरिक यांना विनंती करतो की पर्यावरणाचा ऱ्हास, त्याचप्रमाणे होणाऱ्या घटना
टाळण्यासाठी कोणीही पतंग उडवताना नायलॉन मांजाचा उपयोग करू नये आणि कोणी करताना मिळून आलं तर त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे CRPC 144 प्रमाणे काही दिवसासाठी तडीपारही करण्यात येईल आणि आम्ही आता ज्याच्यावर कारवाई केली आहे त्यांना 144 प्रमाणे तडीपारसुद्धा करणार आहोत. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णे सर यांच्या आदेशान्वये आम्हाला जे अनधिकृतपणे मांजा विक्री आणि खरेदी चालू आहे त्याबाबत आम्हाला कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड यांनी आम्हाला आदेश दिले त्याप्रमाणे आमचे दोन पोलीस अंमलदार आहेत संदीप भोरे आणि प्रवीण राठोड या दोघांना गोपनीय माहिती मिळाली का अंबड पोलीस स्टेशन हद्दीत नायलॉन मांजाची खरेदी विक्री सुरू आहे. त्याप्रमाणे आम्ही छापा कारवाई केली. त्या छापा कारवाई मध्ये आम्हाला जो संशयित इसम आहे नामे अरबाज फिरोज शेख याला आम्ही ताब्यात घेतले. त्याच्याकडून आम्हाला 150 नायलॉन मांजाचे रील आम्हाला हस्तगत करता आलेले आहे. त्याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व पोलीस निरीक्षक अशोक नजर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख व पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस नाईक पवन परदेशी, पोलीस शिपाई संदीप भुरे, पोलीस शिपाई राकेश पाटील, पोलीस शिपाई घनश्याम भोये, पोलीस शिपाई राऊत, पोलीस शिपाई करंजे, पोलीस शिपाई समाधान शिंदे, पोलीस शिपाई सागर जाधव, पोलीस शिपाई अनिल गाढवे, पोलीस शिपाई तुषार मते, पोलीस शिपाई राठोड यांनी केली. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मनमाड तालुक्यातील खातगाव मध्ये अचानक धोक्याचा भोंगा वाजल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. गावात अचानकपणे अग्निशमन दल व रुग्णवाहिका आल्याने नागरिकांमध्ये धावपळ सुरू झाली. त्यातच गावात तेल कंपनीच्या वाहिनीला आग लागल्याच्या चर्चेला उधाण आल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र असा कोणताही प्रकार घडला नसून गावात आगीवर त्यावर नियंत्रण कसे मिळवावे यासाठी जॉईंट ऑफ साईट मॉक ड्रिल सुरू होते हे कळताच नागरिकांचा जीव भांड्यात पडला. गावात अनेक वेळा शेतात विहीर खोदताना इंधन वाहिनीला गळती होऊन आग लागते त्यामुळे ती आग आटोक्यात आणणे मुश्किल होऊन जाते. यामुळे हे मॉक ड्रिल घेण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आले. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या 31 डिसेंबर मुळे मद्यपींच्या त्रासाने नागरिक त्रस्त झालेत. आधीच नाशिक मध्ये टवाळखोरीने नागरिकांना हैराण केलंय. त्यातच अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बडदे नगर येथील हॉटेल शिवसंस्कृती येथे सर्रासपणे मद्यसेवन सुरू असल्याचं उघडकीस आलंय. या मद्यपींमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मद्यपी हॉटेल शिवसंस्कृती येथे दारू पिऊन रात्री अपरात्री रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास देतात. सामान्य नागरिकांना शिवीगाळ व मारहाण देखील मद्यपींकडून करण्यात येते. यामुळे नागरिक संताप व्यक्त करतात. दरम्यान बडदेनगर सारख्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी हे हॉटेल शिवसंस्कृती येथे कोणाच्या आशीर्वादाने अवैधरित्या मद्यसेवन सुरू आहे असा सवाल देखील नागरिक उपस्थित करतात. तसेच नवीन पोलीस आयुक्त येऊन देखील अशा अवैध हॉटेलवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने नागरिक हैराण झालेत.
तसेच सामान्य नागरिकांवर होणाऱ्या या अन्यायावर आता स्थानिक पोलीस तरी काय कारवाई करणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कवर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97-62-59-12-18, 97-62-59-12-18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ते जोडत गेलो. चला, या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस. माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमस्व, खूप सारे धन्यवाद. बघता बघता डिसेंबर महिना संपत आला. एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही. असो, ते संपणारच. आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्याबरोबर उभे राहिलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या वर्षात माझ्याकडून कळत न कळत कुणाचे मन दुखवले असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा. आणि यापुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असू द्या, ह्याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्व इगतपुरी वासियांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रवींद्र रघुनाथ गव्हाणे, सदस्य सकल मराठा समाज इगतपुरी तालुका, तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राज्यातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. यासाठी लोकप्रतिनिधी शासनाकडे प्रस्ताव मांडत असतात. नाशिक जिल्हा लोकसभा मतदारसंघात नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सिन्नर हे 4 तालुके येतात. या तालुक्यातील समस्यांबाबत संबंधित सरपंचांनी लोकप्रतिनिधी दिनकर पाटील यांना प्रस्ताव दिला होता. दिनकर पाटील यांनी तो प्रस्ताव ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना सादर केले होते. त्या अनुषंगाने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी लोकसभा मतदारसंघातील 4 तालुक्यातील 18 गावांना 25 कोटींचा निधी मंजूर करून दिलाय. याबाबत अधिक माहिती दिनकर पाटील यांनी दिली. नाशिक लोकसभा मतदारसंघातील 4 तालुके येतात, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी आणि सिन्नर. तर या 4 तालुक्यातील सरपंचांकडून प्रस्ताव आले होते की काहींना मशानभूमी पाहिजे, ब्लॉक बसून पाहिजे, रस्ते पाहिजे, अंगणवाडी पाहिजे, असे अनेक कामांचे प्रस्ताव आले होते. आणि मी ते गिरीश भाऊ महाजन, ग्रामविकास मंत्री यांच्याकडे दिले होते. तर त्यांनी 4 तालुक्यामध्ये मला 18 गावांना
आज 6 कोटी रुपये निधी दिला, तेच सर्व मंजुरीचे पत्र 18 गावच्या सरपंचांना दिलेले आहे, मी तुम्हाला पण देतो, आणि त्या अनुषंगाने आज मी पत्रकार परिषद घेतली. मला एक आनंद वाटतो की मी तर आज कोणत्याही पदावर नाही, फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघात मी 2 वर्षापासून पक्षाने सांगितल्यानुसार मी तयारी करतो आहे, आणि त्याच अनुषंगाने आज मला एक गिरीश भाऊंनी 18 गावांमध्ये 6 कोटी रुपये दिले, ती मी त्यांना दिली, त्याचा मला एक आनंद होतो आहे की गिरीश भाऊंनीसुद्धा या 18 गावला निधी दिलेला आहे, 1 गावाला 7-7 लाख रुपये, आणि तो मंजूर झालेला आहे, ती कामं होतील. तर यापुढेही मी नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रथम जी 4 तालुके त्यांच्या मी फिरलो आहे जेव्हा बघितलं, तर 4ही तालुक्यामध्ये रस्त्यांची एवढी दुरावस्था आहे, अनेक कामं नाही आहे, रस्ते नाही आहे, हे केले पाहिजे नव्हते परंतु ते झालेले नाही आहे. तर मी निश्चितपणे मला ही सगळी मंडळी मदत करील आणि करावी अशी त्यांना माझी विनंती आहे की निश्चितपणे या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एक चांगलं काम उभं करेल, आणि प्रत्येक घटकाला शेतकरी असेल, कामगार असेल, व्यापारी असतील, उद्योजक असतील, यांना मी मदत करण्याचा प्रयत्न करेन. आत्ताच्या खासदारांनी गेल्या 10 वर्षामध्ये काही काम केले नाही असं? 100% ते आमच्या मित्रपक्षाचे जरी असले परंतु 10 वर्षात जे काम व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे, अजिबात झालेलं नाही आहे. रस्ते हे गावांमध्ये मी एवढे गाव मी प्रत्येक गावात फिरतोय, आज रस्तेच नाही आहे, कामं नाही आहे, ग्रामीण भागामध्ये जे कामं व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे. दरम्यान नाशिकमध्ये रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून अनेक समस्यांना नाशिककरांना सामोरे जावं लागतंय, यामुळे यात नक्कीच सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिनकर पाटील यांनी दिले. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. 2 लाखांची लाच घेताना पीएफच्या आयुक्तांसह 2 जणांना अटक करण्यात आली आहे. प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त व इतर 2 जणांना 2 लाखांची लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. नाशिक येथील रहिवासी असलेल्या ईपीएफओ अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीविरुद्ध तक्रारीवरून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीएफ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी ईपीएफओ अधिकाऱ्याने व एका खासगी व्यक्तीने तक्रारदाराला 2 लाखांची लाच मागितली होती. यामुळे सीबीआयने सापळा रचून खासगी व्यक्ती आणि ईपीएफओच्या 2 अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगे हात पकडले. तसेच नाशिक येथे 7 ठिकाणी झडती घेण्यात आली असून या कारवाईत रोख रक्कम, डायरीसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींना नाशिक येथील सक्षम न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरची कारवाई डॉक्टर सदानंद दाते आयपीएस डीआयजी सीबीआय मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नवंबर महीने में झापा जिले के बिरता मोड़ में इकाम कॉलेज का निर्माण पूरा हुआ और इसका उद्घाटन नेपाल के राजा ज्ञानेंद्र शाहदेव के हाथों पृथ्वी नारायण शाहले शालिक ने किया. उन्होंने राजनीतिक सक्रियता शुरू कर दी है और नेपाल के राजा नवंबर महीने से ही पूजा अर्चना और बधाई देने में व्यस्त है और नेपाल के राजा ज्ञानेंद्र शाहदेव 2 जनवरी से नवलपरासी जिले के भैरवा में लोगों को बधाई देने जा रहे हैं. अभिनंदन कार्यक्रम से पहले पालपा के भगवती मंदिर और सुपी दुराली के भगवती मंदिर में पूजा पथ दर्शन कार्यक्रम का आयोजन किया गया है. नेपाल के राजा ज्ञानेंद्र शाहदेव नए साल में विभिन्न स्थानों पर कार्यक्रम के लिए भैरवा में रहेंगे. राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी ने फरवरी में सार्वजनिक प्रदर्शन और आंदोलन की घोषणा की है. नेपाल के राजा ज्ञानेंद्र शाहदेव के पक्ष में
लोग क्या माहौल बनाना चाहते हैं? नेपाल में राजाशाही, देश में अशांति है, इसीलिए राज परिवार नया साल भैरवा में मनाएगा। भैरवा में आरपीए, शिवसेना, हिंदू संगठन करेंगे राष्ट्रीय जनता से मुलाकात। जनवरी माह में राजशाही पार्टी आरपीए पूरे देश में दिखाएगी अपनी ताकत। फरवरी माह में राजधानी काठमांडू में शक्ति प्रदर्शन करने वाले राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी के महासचिव डॉक्टर धवल शमशेर राणा को आंदोलन का कमांडर घोषित किया गया है। राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी ने आंदोलन को समर्थन देने की घोषणा की है और नेपाल में एक राजनीतिक संगठन के रूप में हिंदू राष्ट्र की बहाली के लिए माहौल बनाया गया है। दक्ष न्यूज ब्यूरो, काठमांडू, नेपाल। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक ग्रामीण पथकाने 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई केली आहे। अवैधरित्या गांजाची तस्करी होत असलेले वाहन नाशिक ग्रामीण पथकाने जप्त केले। याबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाडकडून नाशिकच्या दिशेने काही इसम अवैधरित्या गांजाची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती। त्या अनुषंगाने विशेष पथकाने चांदूर चौफुली येथे नाकाबंदी करून नाशिकच्या दिशेने येणारे इनोव्हा वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहन चालकाने वाहन भरधाव वेगाने नेऊन नाशिकच्या दिशेने पळकाळला। पोलिसांनी पाठलाग केला, परंतु वाहन चालकाने शिताफीने पळकाळला। नंतर गुन्हे शाखेने सीसीटीव्हीचा आधार घेत तपास केला असता आरटीओ जवळील घुंगरू बार जवळ वाहन बेवार स्थितीत आढळून आले। सदर वाहनांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात 12 प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये खाकी सेलो टेप मध्ये पॅक केलेल्या 189 पाकिटांमध्ये सुमारे 37,83,250 रुपये गांजा व इनोव्हा वाहन असा एकूण 62,90,250 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शोध पथक करीत आहे। प्रवीण सुरुडे सह योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष।